आपने एड्स किंवा एच आय व्ही म्हणता अगोदर कंडिशन खूप खराब होती, अगोदर एवढे चांगले मेडिसिन्स नव्हते, पण सध्याच्या घडीला आपल्याकडे खूप 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 सारे चांगले मेडिसिन्स अवेलेबल आहेत. मोस्ट ऑफ द टाईम पेशंटला फक्त एक टॅबलेट घ्यायची असते, जी की युजली कॉम्बिनेशन मेडिसिन असते, एकाच गोळीमध्ये तीन वेगवेगळे औषधं असतात, आणि या पेशंट्सना हे जे मेडिसिन आहे रोज एकदा घ्यायचे असतात. एड्स जो आहे, एच आय व्ही जो आहे, त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो. एड्स ट्रीट करणं खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही त्यांना ट्रीट नाही केलं तर तुमची इम्युनिटी डाऊन 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 होत जाऊ शकते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे इन्फेक्शन्स खूप सारे होऊ शकतात, जसं टी बी आहे, हिस्टोप्लाज्मा आहे, क्रिप्टोकोकोसिस आहे, मायकोबॅक्टेरियल टी बी सोडून दुसरे मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे पेशंटची मृत्यू होऊ शकते किंवा त्यांना बरेचसे दुसरे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला रोज एक टॅबलेट लाईफ लॉंग किंवा जीवनभर, जे की खूप स्वस्त पण आहे, गव्हर्नमेंटमध्ये देतं ते फ्रीमध्ये मेडिसिन्स भेटतं, आणि त्याचे साईड इफेक्ट्स खूप 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 कमी आहेत, त्यांना खूप इझिली आपण टॉलरेट करू शकतो असे मेडिसिन्स आहेत. आणि एड्स किंवा एच आय व्हीचे पेशंट्स ऑलमोस्ट पूर्णपणे नॉर्मल लोकांसारखं जीवन जगू शकतात, ते 60, 70, 80, 90, 100 वर्षापर्यंत पण सहज जगू शकतात. त्याच्यामुळे त्यांना पण एड्स एच आय व्ही आहे, त्यांनी डॉक्टरना भेटून त्याची जी ट्रीटमेंट स्टार्ट करायला पाहिजे, म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत करता येतं. थँक्यू.